नमस्कार मित्रांनो, एज्युटेक रोहितमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, SSC आणि HSC चे जे टेंटेटिव एक्झाम टेबल आहे, टाइम टेबल आहे, ते फायनल व्हर्जन जाहीर केले गेले SSCच्या ऑफिशियल वेबसाईटवर MHASSC. तुम्हाला एवढं सर्च करायचं आहे, MHASSC जरी टाकला त्यानंतर MHASSCBoard.in या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. त्यानंतर ह्या लेटेस्ट नोटिफिकेशन सेक्शनमध्ये तुम्हाला झूम केल्यानंतर न्यू जे सेक्शन आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकाल. या ठिकाणी खाली आल्यानंतर, ठीक आहे, या ठिकाणी जे न्यू तुम्हाला दिसत आहे ते सध्याचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही सर्क्युलर फेब्रुवारी मार्च टाइम टेबल सर्क्युलर HSC SSC. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही SSC February 23 टाइम टेबल टेंटेटिव, HSC Vocational, HSC General टाइम टेबल जे सगळे आहेत टाइम टेबल या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही जर क्लिक केलात नोटिफिकेशन्सवर तर तुम्हाला एक गोष्ट जाणून येईल, ती म्हणजे या ठिकाणी मी रिफ्रेश करतो आणि खूपच स्लो आहे त्यामुळं थोडंसं आपल्याला वाट पाहावी लागेल. या ठिकाणी तुम्ही या लिंकवर क्लिक कराल, HSC आणि SSC च्या जे टेंटेटिव वेळापत्रक आहे त्याच्यावर, तर या ठिकाणी सर्व जो आहे तो सर्व HSC HSC च्या मी यावर केल्यानंतर पाहू शकता तुम्ही, ड्यू टू टेक्निकल अपग्रेडेशन साईट इज डाऊन अँड विल बी रिझ्युम शॉर्टली. तर ह्या ठिकाणी साईट जी आहे आपली ती डाऊन आहे, सर्वर डाऊन आहे, त्यामुळे या ठिकाणीहून तुम्ही जे टेंटेटिव वेळापत्रक आहे ते डाउनलोड नाही करू शकत. पण मित्रांनो, घाबरायची अतिशय गरज नाही आहे, कारण या ठिकाणी मी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी मी जे माझ्याकडे अवेलेबल आहेत टाइम टेबल HSC आणि SSC दोन्हीसाठी जे, ते मी अपलोड केलेले आहेत, त्या ठिकाणावर तुम्ही ते डाउनलोड करू शकता. तर या ठिकाणी मी तुम्हाला HSC आणि SSC चे जे आपले वेळापत्रक आहेत प्रिंट PDF ते दाखवतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2 मार्चपासून जी आहे SSC ची एक्झाम सुरू होत आहे आणि 25 मार्च ही लास्ट तारीख आहे. आणि त्याचबरोबर HSC चं जर पाहिलात तर HSC चं जे आहे 21 फेब्रुवारीला परीक्षा चालू होत आहे आणि 20 मार्चला परीक्षा संपते. तर हे जे PDF आहेत ते तुम्ही नक्कीच डाउनलोड करा, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे, त्याला जॉईन करा आणि तुम्ही ते जे वेळापत्रक आहे ते डाउनलोड करू शकता. या ठिकाणी एक महत्त्वाची टिप तुम्हाला सांगायची, परीक्षेपूर्वी शाळांकडे देण्यात येणारे खालील छापील वेळापत्रक अंतिम असेल, त्या वेळापत्रकावरून खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणांनी छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. तर या ठिकाणी जे तुम्हाला शाळेत छापील वेळापत्रक आहे त्याची जी पडताळणी आहे ती तुम्हाला करायची आहे आणि त्यातून जे असेल ते फायनल करायचं आहे.